विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4 मध्ये आपण भागाकार म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, तरी परंतु या इयत्तेमध्ये आपण परत एकदा भागाकाराचा संबोधिका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत. उदाहरण आहे, रामू जवळ 20 चॉकलेट आहे, त्याने सर्व चॉकलेट आपल्या 5 मित्रांना समान वाटले तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील. हे उदाहरण पाहत असताना या ठिकाणी आपल्याला हे राजू जवळचे 20 चॉकलेट दिसत आहे. हे आपण जर मोजले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 हे 20 चॉकलेट आहेत राजू जवळचे आणि त्याचे हे 5 मित्र आहेत. आपण यांची विभागणी करूया, वाटणी करूया. हे पहिलं चॉकलेट घेतलं या मित्राला दिलं, दुसरं चॉकलेट या मित्राला, तिसरं चॉकलेट या मित्राला. याप्रमाणे आपण एक एक चॉकलेट घेऊन जर प्रत्येक मित्राला समान वाटत गेलो तर पाहूया आपण प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील. ते 10 चॉकलेट आतापर्यंत आपण वाटलेले आहेत, आणखीन आपल्याकडे 10 चॉकलेट आहेत, ते पण आपल्याला वाटायचे. अशा पद्धतीनं राजू जवळचे सर्व चॉकलेट आपण त्याच्या 5 मित्रांमध्ये समान वाटलेले आहेत. जर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळाले हे पाहायचे असतील तर 1, 2, 3, 4 पहिल्या मित्राला 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 म्हणजे प्रत्येक मित्राला 4 चॉकलेट मिळालेले आहेत. म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की भागाकार म्हणजे समान आकाराचे भाग करणे, दिलेल्या वस्तूंचे दिलेल्या संख्येचे समान आकाराचे भाग करणे म्हणजे भागाकार. आता याची गणिती मांडणी करत असताना याची मांडणी 20 भागिले एकूण मित्र आहेत 5 या पद्धतीने केली जाते आणि प्रत्येकाला मिळालेली चॉकलेटची संख्या 4 आहे हे त्याचं उत्तर आहे. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. 20 भागिले 5 हे उदाहरण आपण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता आपण हे उदाहरण गणिती रूपात मांडणी करून कसं सोडवायचं हे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला 20 चे 5 समान भाग करायचे आहेत. तर 20 चा विचार करत असताना 2 हे दशक आहे आणि 0 हे एकक आहे. मला सर्वप्रथम दशकाचे 5 समान भाग करायचे, परंतु माझ्याकडे 2 दशक आहेत, त्यामुळे मी दशकाचे समान भाग करू शकत नाही. म्हणून मी दशकाचे 0 भाग केलेले आहेत, त्यामुळे माझ्याजवळचे 0 दशक संपणार आहे आणि माझ्याकडे 2 च्या 2 दशक शिल्लक राहणार आहे. परंतु मला याची विभागणी करायची, म्हणून मी काय करणार आहे की या 2 दशकाचे एककामध्ये रूपांतर करणार आहे. आणि मग 2 दशकाचे एककामध्ये रूपांतर केल्यानंतर 20 एकक होतील आणि माझ्याजवळ पहिले 0 एकक आहे, म्हणजे माझ्याजवळ एककांची संख्या ही 20च झालेली आहे. आता मी या 20 एककाचे 5 समान भाग करणार आहे. जर 5 चा पाढा म्हटलं तर 5 एक 5, 5 दोन 10, 5 3 15, 5 4 20 म्हणजे 4 समान भाग होतील. 5 4 20 आणि माझ्याजवळचे 20 च्या 20 एकक या ठिकाणी संपणार आहेत, म्हणून माझ्याजवळ आता 0 एकक शिल्लक राहणार आहे. या पद्धतीनं 20 चे 5 समान जर भाग केले तर प्रत्येकाला 4 चॉकलेट येणार आहे. हे आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या साहाय्याने पाहिलेलं आहे.